हाय हॅलो नमस्कार. महाराष्ट्र टाइम्सच्या ऑनसाईड या खास कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज मी हा असा जर्सी मुद्दामून घालून आलोय कारण काल नेदरलँड्सची मॅच होती आणि नेदरलँड्सनी USA हरवलंय. नेदरलँड्सची एक खासियत आहे टोटल फुटबॉलच्या संदर्भातली जी आपण आशिषकडनं ऐकणार आहोत. आणि आशिष, मला माहिती आहे की योहान क्रायफ म्हणजे हॉलंडचा ग्रेट प्लेअर, तर त्यांनी जे बदल घडवले हॉलंडच्या टीममध्ये आणि नंतर हॉलंडची टीम ज्या पद्धतीनं उमलली असंच म्हणावं लागेल. मग मला रूड बुलेट आठवतो, त्यांचा मार्को वॅन बॅस्टन आठवतो आणि आत्ता वॅन निसल रॉय पर्यंतची किंवा आर्यन रॉबिन पर्यंतची जी परंपरा आहे चांगल्या खेळाडूंची ती हॉलंडकडे आहे. त्या हॉलंडच्या खेळाबद्दल आधी आम्हाला सांग. मस्त असा हा ऑरेंज जर्सी आज त्यांच्यासाठी आपण घालून आलो. या ऑरेंजेस बद्दल आम्हाला ऐकू देत. महाराष्ट्र टाइम्स ऑनसाइड DECC दोहा एक्झिबिशन सेंटर दोहा कतार. याचा माझ्या जो मागे आपण हॉल बघतोय तो एप्रिलमध्ये मी जेव्हा आलो होतो त्यावेळेला इथं फुटबॉल फिफा वर्ल्ड कपचे मुख्य ड्रॉ सेरेमनी झाला होता. सो तेव्हापासून सुरू झालेला हा सगळा प्रवास आज आता क्वार्टर फायनलच्या अलीकडल्या टप्प्यावरती म्हणजे नॉकआउटपर्यंत येऊन थांबलेला आहे. अर्जेंटिना आणि हॉलंड यांनी क्वार्टर फायनलमध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. काल त्या दोन मॅचेस झाल्या. हॉलंड अपेक्षेनुसार क्वार्टर फायनलला गेलेले आहेत. अमेरिकेशी त्यांची मॅच होती. म्हणजे पर्सनली मला अमेरिकेपासून बऱ्याच काही होप्स होते, पण दे आर डिसअपॉइंटेड मी, कारण आधीच्या मॅचेसमध्ये जे फोर्सफुली आणि ज्या वेगाने ते खेळले होते, विशेषतः इंग्लंड विरुद्ध त्यांनी जो खेळ केला होता आणि हॉलंड विरुद्ध आमची एक खास रणनीती आहे असं ते सारखं सांगत होते, पण समाव ते प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरताना दिसलं नाही. अभ्यास खूप केला होता पण पेपर नीट लिहिला नाही, अशीच ती गोष्ट झाली. आणि दुसरीकडे हॉलंड योग्य वेळेला योग्य क्षणी भरात येणं म्हणजे काय याचं हॉलंड निकाल उदाहरण आपल्याला दाखवलं. हॉलंड आपल्याला माहिती आहे की यॉन क्रायफ हे टोटल फुटबॉल 70s आणि 80s मधले ते टोटल फुटबॉलचे जनक आहेत. आणि हॉलंड इज अ ब्रीडिंग ग्राउंड ऑफ फुटबॉल. त्यांच्याकडले ग्रासरूट्स आणि फुटबॉल फिलॉसॉफी ही अतिशय जगभरात वाखाणली गेलेली आहे. कारण हॉलंडचं आपण पाहिलं की डिफेंडरनी 2 असिस्ट केले, गोल मारले. सो 3 गोलमध्ये त्या डिफेंडर्सचा वाटा अतिशय मोलाचा होता. तो जो राईट विंगबॅक होता डेन्झिल डम्फ्रीज आणि लेफ्ट विंगबॅक त्यांचा बुजुर्गा खेळाडू आहे डॅनी ब्लिंड, या दोघांनी सुंदर धाव घेतली. आणि हे डिफेंडर जेव्हा पुढे धाव घेतात तेव्हा होतं काय, डिफेन्स त्यांच्या बाजूला सरकतो आणि डी एरियामध्ये की जिकडनं गोल केला जातो तिकडे मोकळ्या जागा मिळतात. सो आपण डम्फ्रीजने पाहिलं, 2 क्रॉस त्यांनी बरोबर टाकले आणि त्या मोकळ्या जागेतनच 2 जे गोल झाले ते 2 गोल त्याच जागेतनं झाले. तसंच डाव्या साईडनी डॅनी ब्लिंडनी पाहिलं की डम्फ्रीज तिथं उजवीकडे आलेला आहे आणि फॉरवर्ड्सनी सगळी बॅकलाईन त्यांच्याकडे खेचली आणि डी एरियामध्ये डम्फ्रीज हा मोकळा होता. सो त्यांनी जो बॉल टाकला आणि डम्फ्रीजनी गोल मारला. सो अशा पद्धतीने एक ज्यादा मॅनपॉवर ज्याला म्हणता येईल तशी ते डिफेन्स हे अटॅकमध्ये सुद्धा देतात. आत्ता मी जो हा असा पळून आलो म्हणजे एकदा या बाजूनी एकदा या बाजूनी, तर ते करण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपण आत्तापर्यंत ना फॉरवर्डचा रोल काय असतो, मिडफिल्डरचा रोल काय असतो, अगदी गोलकीपरचा रोल काय असतो याबद्दल खूप जाणून घेतलं. डिफेंडर्सचा काय रोल असतो तेही या निमित्ताने जाणून घेऊया. हॉलंडचे प्लेयर्स ज्या पद्धतीने काल खेळले, त्यांचे जे डिफेंडर्स आहेत जे 2 विंग्सवरनं अटॅक करत होते, त्या अटॅकमध्ये एक प्रकारचं कौशल्य आहेच आहे पण एक प्रकारची व्यूहरचना सुद्धा आहे. आपण आशिषकडनं ते जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ, आपण या ज्या ऑनलाईन गप्पा मारतो आहोत, तू जसं मागे म्हणाला होता की फुटबॉल हा खेळ समजून सांगणं, प्रत्येक मॅचचा आनंद कसा अधिकाधिक लोटता येईल यासाठी गेम समजून सांगणं याचा तू आवर्जून प्रयत्न करतो आहेस. आपण या पहिल्या आठवड्याच्या टप्प्यामध्ये गोलकीपर्स बाबत बोललो होतो, आपण हाफ बद्दल बोललो होतो की कसे हाफ हा दुवा असतो बॅकलाईन आणि फॉरवर्ड याच्यामधला. फॉरवर्ड तर सगळ्यांना माहिती आहे, नेमार, मेसी, रोनाल्डो, एम्बाप्पे सगळे म्हणजे दे आर दी पोस्टर बॉईज ऑफ द वर्ल्ड कप. पण या सगळ्या सेटअपमध्ये डिफेन्स लाईन म्हणजे बचाव फळीतील खेळाडू हा एक अतिशय महत्वाचा आस्पेक्ट असतो. आणि जसं आपण मागे स्वीपर कीपर मॅन्युअल नॉयर बद्दल बोललो की फक्त गोल अडवणे हे त्याचं आता कार्य नाही तर ही इज द फर्स्ट लाईन ऑफ अटॅक असं म्हटलं जातं.
तसे हे बचावपटू जे आहेत ते बचावपटू सुद्धा संपूर्ण संघाचा कणा असतात. जसं आपण व्हॉलीबॉल मध्ये बघतो किंवा बास्केटबॉल मध्ये बघतो लिबेरो ही जी पोझिशन असते, तर तशाच पद्धतीचा बचावपटू हा एक खंदा तिथं खमक्या असा एक माणूस असतो की तो सगळा कंप्लीट संघ सेटअप मध्ये असतो. आता सध्याचा टॅक्टिकल बॅटलचा जमाना आहे, तर त्यामध्ये आपण बघितलं की स्वीपर ज्याला म्हणतात की मध्य फळीतले दोन खेळाडू, म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना कळेल म्हणजे वॅन डायक हा जो हॉलंडचा खेळाडू आहे किंवा रामोस रिअल मॅड्रिडचा किंवा स्पेनचा खेळाडू आहे, हे सेंट्रल डिफेंडर आहेत. किंवा आता इंग्लंडचे जे आपण खेळाडू पाहिले तर ते सेंट्रल डिफेंडर आहेत आणि ते मध्य भागातनं डिफेन्स ते पक्का ठेवतात. मात्र जेव्हा डिफेंड करायची वेळ येते त्यावेळेला ते आपले डे एरियामध्ये सुद्धा डिफेंड करतात. ह्याच्या पुढच्या जेव्हा मॅचेस तुम्ही बघाल त्यावेळेला स्पेनचा तुम्ही जॉर्डी आल्बा बघा, तो डाव्या साईडनी अशाच पद्धतीने जातो. किंवा स्पेनचा बुजुर्ग खेळाडू अॅस्पिलिक्वेटा जो आहे जो राईट साईडने जातो, किंवा स्पेनचा अजून एक खेळाडू इस्को हा जो आहे, किंवा हे सगळे जे रिअल मॅड्रिड स्कूल ऑफ फुटबॉलमध्ये आहेत ते असे मुसंडी मारणारे खेळाडू आहेत. आणि आशिष, मला हे या ठिकाणी नक्की सांगायला आवडेल की अर्जेंटिना काल जिंकलेलं आहे आणि मी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे की लियोनेल मेस्सी अजून आहे स्पर्धेमध्ये, मॅच पाहायला त्याची खेळी पाहायला अजूनही मजा येणार आहे. आणि या लियोनेल मेस्सी बद्दल मला अगदी एकच सांगायचं आहे की एकटा माणूस कसा अख्खी टीम मोटिवेट करतो आणि टीमला पुढे घेऊन जातो ना, त्याचं हे उदाहरण आहे. फुटबॉल हा टीम गेम आहे मला नक्की माहिती आहे, पण तरीही त्या 11 जणांना मोटिवेट करायला आणि पुढे घेऊन जायला कुणीतरी एक नेता लागतो, तो मेस्सी आहे असं मला वाटतं. 35व्या वर्षी ज्या तडफेनी तो 90 मिनिटं पूर्ण पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत त्या ग्राउंडवर असतो, त्याचं असणं हेच मला वाटतं प्रेरणादायी आहे. आणि ते केवळ अर्जेंटिनाचं जिंकणं नाही, ते फुटबॉलचं जिंकणं. सिद्धार्थ, अर्जेंटिनाची मॅच यापुढे म्हटले की प्रत्येक फुटबॉल प्रेमीच्या हृदयाचा ठोका चुकतोय, कारण ती मेस्सीची शेवटची मॅच ठरतेय का काय ही एक शंका ऑब्विसली बॅक ऑफ द माइंड असतेच, आणि त्याच्यामुळे त्या मॅचमध्ये प्रचंड मोठी एक भावनिक किनार आहे. काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्जेंटिना खेळले ते जिंकणार होतेच असं सगळ्यांचं मत होतं, तसे ते जिंकलेही. पण ज्या पद्धतीने अर्जेंटिनानी फर्स्ट हाफला खेळ केला थोडीफार चिडचिड झाली. याच्या आधी जे इकडे प्री शोज होतात तेव्हा कॉमेंटेटर म्हणजे पीटर्स मायकेल असेल किंवा हे सगळी लोक म्हणत होते की अर्जेंटिनाच्या यंदाच्या संघामध्ये थोडी कलाकुसर कमी पडते, म्हणजे ब्राझीलच्या खेळाडूंमध्ये जे स्किल सेट आहे तो तुलनेने अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये जरा कमी वाटतोय. एकट्या मेसीवरती ही टीम खूप अवलंबून आहे आणि कालही त्याचा आपल्याला प्रत्यय आला, म्हणजे मेक्सिको विरुद्ध मेसीने तुफान गोल केलेला आपण पाहिला. कालच्या मॅच मध्ये अर्जेंटिनाचा पहिला गोल करायला मेसीलाच ती धाव घ्यायला लागली, त्यांनी एक त्याची झुंजार वृत्ती दाखवून राईट साईडला थोडाफार धसमुसळा खेळही केला, त्याच्या परिणिती म्हणून कॉर्नर मिळाला, त्या कॉर्नरवरती जी मूव्ह झाली त्यावरती मेसीनेच गोल केला. सो मेसी शिवाय अर्जेंटिनाचा संघ काहीच करू शकत नाही ही परत तात्काळ सिद्ध झाली. तर असा हा सगळा फुटबॉलचा सोहळा मस्त रंगतोय तिकडे कतारमध्ये. आपला मित्र विवा फुटबॉलचा संपादक, विवा फुटबॉल मॅगझिनचा संपादक आशिष पेंडसे आपल्याला तिथनं सगळी ही माहिती पुरवतोय आणि आपण त्याच्या नजरेतनं हा शो आणि हा कतारमध्ये सुरू असलेला फुटबॉल वर्ल्ड कपचा सोहळाही पाहतोय. हे आपण सुरूच ठेवणार आहोत आणि आमच्या ऑनसाईड या कार्यक्रमाला नक्की दाद द्या. आम्हाला तुमच्या प्रतिक्रियाही कळवा, काही सूचनाही कळवा, तुमच्या काही तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही वाट पाहतोय आणि एन्जॉय करा फुटबॉल.